आपल्या खामगाव शहरामध्ये बऱ्याचशा मोबाईलमध्ये एक पोर्नोग्राफिक कंटेंट असणारे वेगवेगळे व्हिडिओज काही चित्र शेअर करत असल्याबाबतचे एक निनावी अर्ज खामगाव शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेलाच आहे. त्याच्याबाबत पोलीस स्टेशनला चौकशी चालू आहे. याच्यामध्ये बरेचसे आपल्या गावातील व्यक्ती विनाकारण अशा स्वरूपाचं कंटेंट वेगवेगळ्या मोबाईलमध्ये व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा अन्य सोशल मीडियाच्या माध्यमातून ते प्रसारित करताना दिसत आहेत. असे काही लक्षातही आलेले आहेत. आपण सायबरकडून त्याच्याबाबत माहितीही घेतो आहे आणि अशा संबंधित सर्व व्यक्तींच्या विरोधात कायदेशीर निश्चितपणाने कारवाई केली जाणार आहे. कारण प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस हा पोक्सोचा जो कायदा आहे याच्यामध्ये पोर्नोग्राफिक कंटेंट शेअर करणं, मोबाईलमध्ये ठेवणं, बघणं याच्या बाबतीमध्ये गुन्हा म्हणून ते गणलं गेलेलं आहे. आणि अशा स्वरूपाचं जर कंटेंट आपल्या मोबाईलमध्ये आढळलं, आपण शेअर केलेलं आढळलं, त्याच्यावर कुठली कॉमेंट्स किंवा काही करताना आढळलं, तर निश्चितपणाने ते गुन्हेगारी कृत्य आहे. आपल्या खामगावमध्ये असे बऱ्याच व्यक्तींकडच्या बाबतीत असं करताना दिसत आहेत. या सर्व व्यक्तींच्या विरोधात निश्चितपणाने कायदेशीर कारवाई आता केली जाणार आहे.